नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया साधी सोपी मेथीची भाजी। इकडे आपण एक जुडी मेथीची भाजी घेतलेत। मेथीची भाजी छान निवडून घेतली आपण, असे हिरवे गार पानं असावेत आपल्या मेथीच्या भाजीचे, पिवळे नसावे। हे बघा छान हिरवे गार पानं आहेत। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। छान मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। 2 ते 3 पाण्यांमध्ये आपल्याला मेथी स्वच्छ धुवून घ्यायची, वाहत्या पाण्यात मेथी धुवावी। हे बघा आणि छान निथरून बाजूला काढून घेऊया। इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे। आपली कढई गरम झाली आहे। यात 1 चम्मच तेल, आपल्या आवश्यकतेअनुसार आपलं तेल गरम झालंय। यात लसूण 2 ते 3 पाकळ्या आपण लसणाच्या बारीक चिरून घेतलाय। यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक चिरून घेतलाय आपल्या तिखटा अनुसार। मध्यमाचे वरती हे होऊ देऊ। आपल्या मिरच्या छान झाल्यात। यात 2 मध्यम आकाराचे कांदे जे आपण बारीक चिरून घेतले। परतून घेऊया। कांदा छान परतून घेऊया। आपल्याला डब्यासाठी मेथीच्या भाजीचं ऑप्शन खूप छान आहे। आदल्या दिवशी मेथीची भाजी छान निवडून घेतली आणि हवा पण डब्यामध्ये पॅक करून ठेवली की सकाळी आपण डब्यासाठी मेथीची भाजी झटपट बनवू शकतो। आपला कांद्याचा रंग हलकासा बदलू द्यायचा आहे आपल्याला। आपला कांदा छान झालाय। यात 1 मध्यम आकाराचा बटाटा जो आपण बारीक चिरून घेतलाय। नाही आपण छान होऊ देऊ। यात आपली मेथी छान टाकून घेऊया। मेथीसोबत आपला बटाटाही छान शिजून तयार होतो, वाफेतच होतं। हे छान एकत्र करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ, आपण इकडे 1 छोटा चम्मच मीठ घेतलंय। चवीप्रमाणे एकत्र करून घेऊया। साधारण 10 मिनिटात आपली भाजी ही तयार होते। तर मग आता आपण 10 मिनिट वाट बघूया। 10 मिनिट झालेत, आपली भाजी ही झाली आहे का बघून घेऊया। इकडे आपण बटाटा हलक्या हाताने दाबून बघूया। झाली आपली भाजी आहे बघा। चला तर मग सर्व करून घेऊया। आपली मेथीची भाजी छान पैकी सर्व रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट ही द्या। नमस्कार।